त्यानंतर आपण प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले. या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामध्ये जवळपास 511 एमओयू झाला, त्यातले 509 आपले सुरू झाले आणि यामध्ये जवळपास 638 प्रशिक्षण तुकड्या या आता प्रशिक्षण घेत आहेत. 935 तुकड्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. 130 प्रशिक्षण तुकड्या 78 प्रशिक्षण केंद्रावर असेसमेंटसाठी पात्र आहेत. 19 तुकड्या 11 प्रशिक्षण केंद्रावर त्यांचे असेसमेंट पूर्ण झालेलं आहे. यामध्ये एकूण नोंदणीकृत उमेदवार जे आहेत 21,126 उमेदवार आहेत की ज्यांना या ठिकाणी हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. आणि आता आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने जी नवीन योजना आणलेली आहे, या योजनेमुळे सगळ्या प्रशिक्षित लोकांना त्या ठिकाणी 10,000 रुपये महिन्याचा स्टायपंड, 10,000 रुपये महिन्यापर्यंत 10 लाख मुलांना देण्याचा निर्णय हा आपल्या राज्य सरकारने दिलेला आहे. त्यामुळे आता प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना त्या ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात नोकरी मिळेल अशा प्रकारचा विश्वास हा या माध्यमातून मी व्यक्त करतो.